छत्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर पहिल्यांदा नागपूर विमानतळावर दाखल झाल्या. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दरम्यान माझ्यासाठी ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी असून संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही अशी प्रतिक्रिया धानोरकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर आमचा पक्ष संविधान आणि लोकशाहीवर चालणारा असल्यानं पक्षाच्या धोरणानुसार वडेट्टीवार आणि सर्वच पदाधिकारी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाऊ असंही त्यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना धानोरकर भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. आपल्याला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जेवढा जितना संघर्ष बडा होगा जीत उतनी ही शानदार होगी. त्याच पद्धतीनं आपण बघितलं असेल संघर्ष जरी करावा लागला असेल तरी ही लढाई लढत असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई म्हणून नाही आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पक्षाचे जे ध्येय धोरण आहे आमचा पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे, भारतीय राज्यघटनेवर चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली असती तर पक्षश्रेष्ठीनं जो आदेश दिला असता तो त्यांनी फॉलो केला असता. मला उमेदवारी मिळाली तर तो आदेश ते देखील फॉलो करतील आणि ही लढाई आमची संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. त्याच्यामुळे तळागाळातील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन ही आम्ही लढाई लढू. आपल्याला माहीत आहे की माझ्यासमोर जे उमेदवार म्हणून आहे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेता म्हणून मुरब्बी असं राजकारण त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलं. खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवली. सतत आमदार आणि विद्यमान मंत्री म्हणून ते काम करत आहे. माझ्यासाठी ही लढाई काही इतकी सोपी नाही आहे. अतिशय राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई आहे. उमेदवारी अर्ज आम्ही नामांकन अर्ज येत्या 27 तारखेला दाखल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठी म्हणून जिल्ह्यातील आजी माजी मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षनेते म्हणून ते 100% मी त्यांना आमंत्रण करणार आहे आणि ते त्या ठिकाणी येतील.